नमस्कार. आपण सगळेजण गेल्या 2-3 दिवसामध्ये वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांमध्ये हे पाहतो आहे की पुणे शहराच्या कोरोनाच्या स्थितीसंदर्भात माननीय उच्च न्यायालयानं आपलं काही म्हणणं मांडलं आणि त्याच्यामध्ये पुणे शहरामधली कोरोनाची स्थिती आणि त्याच्या संदर्भात थोडी चिंता व्यक्त केली. स्वाभाविकपणे पुणे शहराची काळजी म्हणूनच माननीय उच्च न्यायालयानं जे काही मत व्यक्त केलं आहे ते स्वाभाविक आहे. परंतु मला यानिमित्तानं आपल्याशी संवाद साधायचा की नेमकं त्यावेळेला नेमकं काय झालं आणि आजची नेमकी स्थिती काय आहे. खरं तर राज्य सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी माननीय उच्च न्यायालयाच्या समोर जी काही पुणे शहराच्या संदर्भामधली आकडेवारी सादर करण्यात आली तर ती आकडेवारी मला असं वाटतं की कदाचित थोडीशी व्यवस्थितरित्या त्याचं विश्लेषण त्या ठिकाणी करता आलं नाही की काय अशी शंका मनामध्ये आहे. किंबहुना एक अपुरी किंवा जुनी माहिती त्या ठिकाणी सादर करण्यात आली आणि एक आहे की स्वाभाविकपणे जी माहिती समोर आली त्याच अनुषंगानं पुणे शहराची काळजी म्हणून नागरिकांची काळजी म्हणून माननीय उच्च न्यायालयानं असं सांगितलं की पुणे शहरामध्ये या कोरोनाचं संकट अधिक कसं, पुण्यामध्ये ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ही मुंबईपेक्षा जास्त कशी, अशा पद्धतीची विचारणा माननीय उच्च न्यायालयानं केली. परंतु मी आपल्याला सांगेन की याच्यामध्ये खरं तर योग्य पद्धतीने ते मांडलं गेलं नाही हे तितकंच खरं आहे आणि म्हणून कदाचित वस्तुस्थिती त्या ठिकाणी समोर आली नाही. एक जनहित याचिका माननीय उच्च न्यायालयामध्ये दाखल झाली होती राज्याच्या एकूण कोरोनाच्या परिस्थितीच्या संदर्भात. त्याच्यामध्ये कुठेही पुणे महानगरपालिकेला पार्टी केलं नव्हतं, त्यामुळे स्वाभाविकपणे आपलं कोणी तिथं वकील विशेष तयारीनं बाजू मांडण्यासाठी म्हणून कोणी उपस्थित नव्हतं. आपले हायकोर्टातले महापालिकेचे वकील त्या ठिकाणी नंतर गेले, परंतु इतकी अगदी सविस्तर विश्लेषण त्या ठिकाणी करायला लागेल किंवा आवश्यकता आहे असं त्या ठिकाणी वाटलं नाही. त्यामुळे एक आपण असा निर्णय घेतला की महानगरपालिका म्हणून याच्यामध्ये आपण आता एक प्रतिज्ञापत्र माननीय उच्च न्यायालयाला सादर करणार आहोत. नेमकं याच्यामध्ये उच्च न्यायालयाचं नेमकं म्हणणं असं होतं की हे सगळं पाहिलं की कोरोनाची सद्यस्थिती पुण्यामध्ये गंभीर का, तर थोडंसं जी माहिती त्या ठिकाणी ठेवली गेली तर त्याच्यामध्ये पुण्यात 1,00,000 ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आहे असं त्याच्यामध्ये यांच्या माननीय उच्च न्यायालयाच्या समोर ही आकडेवारी ठेवण्यात आली. परंतु नेमकी वस्तुस्थिती काय, वास्तव काय, तर आज आपल्या शहरामध्ये केवळ आत्ताच्या स्थितीला सुद्धा आणि त्या दिवशी जेव्हा माननीय उच्च न्यायालयाच्या समोर आकडेवारी ठेवण्यात आली त्यावेळेला सुद्धा 38,000 ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या या पुणे शहरामध्ये होती आणि त्या दिवशी मुंबईमध्ये तो आकडा 50,000 पुढे होता. म्हणजे एक असं आहे की ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या मुंबईमध्ये ऑलरेडी त्या दिवशी जास्त होती आणि आजही पुणे शहराची जर आपण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या पाहिली तर ती जवळपास 33,000 खाली आली, 33,700. म्हणजे आपण जर 18 एप्रिलला हा ॲक्टिव्ह रुग्णांचा संख्याचा आकडा जर आपण पाहिला तर तो 56,636 इतका होता आणि आज आपण पाहतो की 23,000 जवळपास संख्येनं हा ॲक्टिव्ह रुग्णांचा संख्या ही खाली आली. म्हणजे इतका मोठा सकारात्मक बदल आज या सगळ्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये होताना आपल्याला दिसतोय. मी आपल्याला सांगेन की याच्यामध्ये खरं तर महानगरपालिका म्हणून जेव्हा ही दुसरी लाट जेव्हा सुरू झाली साधारणतः 9 फेब्रुवारी म्हणजे साधारणतः 9 मार्च 2020 ते 9 फेब्रुवारी 2021 असा मी एक साधारणतः पहिल्या लाटेचं विश्लेषण म्हणून याच्यामध्ये आपण पाहतो. 9 फेब्रुवारीनंतर आत्तापर्यंतचा 3 महिन्याचा जो कालावधी आपण पाहिला तो ह्याच्यामध्ये म्हणजे खरं तर एक उदाहरण आपल्याला मी देईन की 9 मार्च 2020 ते 9 फेब्रुवारी 2021 या 11 महिन्याच्या कालावधीमध्ये 1,93,000 रुग्ण या पुणे शहरामध्ये कोरोनाचे सापडले आणि आत्ताच्या 3 महिन्यामध्ये 9 फेब्रुवारी ते आज बरोबर 9 मे या 3 महिन्याच्या काळामध्ये आज आपण जर पाहिलं तर जवळपास 2,50,000 पुढे इतके ॲक्टिव्ह रुग्ण आपल्याला इतके रुग्ण आपल्याला नव्याने सापडले. म्हणजे जिथं 1,93,000 रुग्णांवरती आपल्याला व्यवस्था उभी करणे, यंत्रणा उभी करणे, उपचार करण्यासाठी आपल्याला जवळपास 11 महिन्याचा कालावधी मिळाला पण या 3 महिन्यामध्ये आपल्याला 2,50,000 जवळपास रुग्ण सापडले आणि त्यांच्यासाठी एक मोठी व्यवस्था महानगरपालिका म्हणून आपल्याला उभी करावी लागली. तर 3 महिन्यामध्ये आपण नेमकं काय केलं तर खूप काही काम आपण केलं आणि मी खरं तर याच्यामध्ये एक विशेष आभार मी या सगळ्या पुणे शहरातली नागरिकांचं तर याच्यासाठी मानेल की या सगळ्या काळामध्ये खूप संयम आपण सगळ्यांनी राखला. पुन्हा लॉकडाऊन आलं
लॉकडाऊनच्या काळामध्ये कुठे अप्रिय घटना पुणे शहरामध्ये घडली नाही. आणि हे सगळं 3 महिन्याचं मागचं सुद्धा जेव्हा आज दुसरी लाट इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आली त्याचं नियोजन करत असताना खरं तर सर्व राजकीय पक्ष असतील याच्यामध्ये सगळ्यांनी चांगली साथ दिली. म्हणजे महानगरपालिकेमध्ये सातत्यानं सर्व पक्षीय गटनेत्यांची बैठक असेल त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग असेल. शहरामध्ये अनेक सामाजिक संघटना मोठ्या प्रमाणामध्ये आहेत त्या सगळ्यांनी सुद्धा याच्यामध्ये खूप मोठी मदत केली, खूप मोठा सहभाग घेतला. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्याचं मिळून लॉकडाऊन असेल, शहरातील सर्व महानगरपालिकेमध्ये काम करणारे सर्व राजकीय पक्षांचं एकत्रित एका दिशेनं केलेलं काम असेल, शहरातील सर्व सामाजिक संघटना असतील, स्वयंसेवी संस्था असतील यांनी लावलेला हातभार असेल, नागरिकांचा याच्यामधला एक संयम असेल, लॉकडाऊन आहे, हे सगळे विषय एकत्रित जर केले तर मला असं वाटतं त्याचा हा परिणाम आहे की आज शहरातील रुग्णांची संख्या ही झपाट्याने खाली येते आहे. आणि मला विश्वास आहे की पुढच्या काही काळामध्ये तर ती अजून खाली येईल. आज 23,000 रुग्णांची संख्या आपली मागच्या 3 महिन्यात मागच्या 18 तारखेपासून खाली आली. म्हणजे 20 दिवसात जवळपास 23,000 रुग्ण कमी झाले ॲक्टिव्ह पेशंट. ही खूप मोठी जमेची बाजू आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्या मी अजूनही सांगतो की ह्या सगळ्या गोष्टी आज आपण जर पाहिलं तर शहरामध्ये टेस्टिंगच्या बाबतीतसुद्धा पर मिलियन टेस्टिंग आपण 5 लाखाच्या वर करतो. म्हणजे देशामध्ये कुठलंही शहर दाखवा की त्याच्यामध्ये पुणे इतकं पर मिलियन टेस्टिंग आत्ता करताय. इतकं टेस्टिंग मोठ्या प्रमाणामध्ये केलं आपण. आज जवळपास मी तुम्हाला सांगतो की 22,80,000 इतकं टेस्टिंग पुणे शहरात आत्तापर्यंत गेल्या वर्षभरामध्ये झालं. 22,80,000 इतकं टेस्टिंग पुण्यामध्ये झालं. आज लसीकरणाच्या बाबतीतसुद्धा जर आपण विचार केला तर जवळपास 9 लाखाच्या आसपास आपण पुणे शहरातलं लसीकरण, म्हणजे 9 लाख डोस दिले गेलेत. आणि विशेष याच्यामध्ये असं आहे की 1 लाख नागरिक असेल की ज्यांचे दोन्ही डोस पूर्ण झाले. म्हणजे मला एक गोष्ट इथं थोडीशी निदर्शनास आणून द्यायची की महानगरपालिकेच्या पहिल्या लाटेमध्ये महानगरपालिकेचे आपले कर्मचारी वगैरे जर पाहिलं तर जवळपास 54 ते 55 लोक याच्यात मृत्यूमुखी पडली होती पहिल्या लाटेत. आणि आत्ता जर आपण पाहिलं ह्या दुसऱ्या लाटेत जेव्हापासून लसीकरण सुरू झालं महानगरपालिकेचा आपला एकही कर्मचारी दगावला नाही. याचं कारण कदाचित दोन्ही डोस पूर्ण झाले. फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून यांचे दोन्ही डोस पूर्ण झाले. आज डॉक्टर्स, आज वैद्यकीय याच्यामध्ये फील्डमध्ये काम करणारे लोक आज आपण पाहतो की पहिल्या लाटेमध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला ऐकायला मिळायचं कुठेतरी डॉक्टर्स याच्यामध्ये एखादे डॉक्टर गेले, एखादी नर्स गेली, महापालिकेचे कर्मचारी गेले. पण जवळपास लसीकरणाचा सुद्धा महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त परफॉर्मन्स चांगला असेल तो पुणे शहराचा आहे. आज आपल्याला उपलब्ध लस जितकी येते त्याचं एक चांगल्या प्रकारचं नियोजन आपण करतोय. मला असं वाटतं की या सगळ्या बाबतीमध्ये खूप चांगलं काम आता महानगरपालिका करते. ऑक्सिजन मी सांगेल की महाराष्ट्रातील नाही किंबहुना मला देशातलं माहीत नाही, पण महाराष्ट्रातली पहिली महापालिका आहे की महापालिकेचे आपल्या जवळपास 7 ते 8 हॉस्पिटल जे मोठे आहेत आता जिथं कोरोनाचे पेशंट मोठ्या संख्येने आहे जवळपास 1,800-2,000 आसपास, इथं स्वतः महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण आता ऑक्सिजन जनरेटर प्लांट्स उभे केलेत. जवळपास 7 प्लांट्स आपण उभे करणार, त्यातले 3 सुरू पण झाले. म्हणजे केवळ 14 दिवसात आपला जवळपास आज 1,700 लिटर पर मिनिट इतक्या कॅपॅसिटीचा ऑक्सिजन जनरेटर प्लांट उभा सुद्धा राहिला दळवी हॉस्पिटलला. कामही सुरू झालं, ऑक्सिजन पुरवठाही सुरू झाला, पेशंट त्याच्यावरती उपचार सुद्धा आता घेतात. म्हणजे इतकं स्वतःहून आम्ही महानगरपालिका म्हणून आपण आता याच्यामध्ये काम करतोय. म्हणून मला याच्यात एकच सांगायचं की इतकं सगळं काम असताना नेमकं आजची स्थिती अत्यंत नियंत्रणामध्ये असताना आज नेमकं कोर्टामध्ये माननीय उच्च न्यायालयामध्ये जी काही वस्तुस्थितीचा अभाव त्या ठिकाणी त्यांच्या मांडण्यामध्ये त्यांच्या आर्ग्युमेंटमध्ये आला, हे राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही अधिवक्ता त्या ठिकाणी त्यांनी मांडली असेल त्याच्यामध्ये ह्या कदाचित गोष्टी त्यांच्याकडनं राहून गेल्या असतील. एक दुसरं, आता गेले 2-3 दिवस थोडीशी अशी स्थिती शहरामध्ये की आज मगाशी पण आपण पाहतो अनेक प्रसारमाध्यमामध्ये की आता पुण्यामधले बेड संपलेत, मग मुंबईमध्ये पुण्यातल्या रुग्णांना आता उपचार घेण्यासाठी बेडची व्यवस्था करावा असं उच्च न्यायालयानं म्हटलंय. मला असं वाटतं की पुन्हा मी त्याच मुद्द्यावरती येईल की त्यावेळेस जी वस्तुस्थिती मांडली गेली ती ह्या खऱ्या अर्थानं जी बाजू मांडली गेली ती वस्तुस्थितीला धरूनच नव्हती. म्हणून मला असं वाटतं की माननीय उच्च न्यायालयाचं हे मत झालं की खरं तर पुण्याची आता काळजी घेतली पाहिजे. पण म्हणून मी पुन्हा नम्रपणे या ठिकाणी सांगेन की उच्च न्यायालयाच्या या सगळ्या त्यांच्या म्हणण्याचा आदर ठेवून की नेमकी मग पुण्याची आमची बेडची व्यवस्था काय आज, जर आज ती आमच्याकडं आणि चॅनेल्सला प्रसारमाध्यमाला बातमी येते तर म्हणून मी संबंधित संपादकांशी सुद्धा आत्ता बोललो, त्यांनाही विनंती केली की थोडंसं याच्यामध्ये आकड्याची विसंगती आहे, जे काही मांडले गेले त्याच्यामधलं वास्तव वेगळं आहे. तर आज मग आमच्या नेमकं थोडंसं पुणेकरांमध्ये ही चर्चा किंवा लोकांच्या मनामध्ये स्वाभाविकपणे थोडं शंका येणं आहे की अरे पुण्यात बेडच नाही की काय, तर अशी कुठलीही परिस्थिती नाही. आणि मला वाटतं की आजचं आपल्यासमोर हे मत हा विषय मांडण्याचा माझा उद्देश तोच आहे
एक तर ह्याच्यातली वस्तुस्थिती काय आपल्या सगळ्यांना समजावी. आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून ही जी काय पॉझिटिव्हली जे काय घडतं गेल्या महिन्याभरामध्ये 20 दिवसांमध्ये ते माननीय उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणं. आज आपल्याला सांगतो की पुणे शहरामध्ये जवळपास आपल्याकडं जर आजचा म्हणजे आयसीयू बेड्स ऑक्सिजन बेड्स खासगी आणि सरकारी हॉस्पिटलचे मिळून आकडेवारी आपण पाहिली तर ती जवळपास 12,107 आहे. आज तुम्ही हा विचार करा की गेल्या दिवसा काही दिवसातला जो आकडा खाली येतोय हा विचार करता जवळजवळ 23,000 रुग्णांची संख्या कमी झाली आणि याच मला असं वाटतं की पार्श्वभूमीवरती शहरामध्ये आज जवळपास 2,738 बेड्स हे रिकामे आहेत या 12,107 पैकी आणि त्याच्यामध्ये विदाऊट ऑक्सिजनचे जवळपास 1,729 बेड्स रिकामे आहेत. आज ऑक्सिजनचे 989 बेड्स रिकामे आहेत. आयसीयू आणि व्हेंटिलेटरचे साधारणतः 20 ते 25 बेड्स आत्ता आपल्याकडे उपलब्ध आहेत. मग म्हणून मला असं वाटतं की ही सगळी परिस्थिती पाहता जे काय साधारणतः बेडच्या विषयामध्ये सुद्धा या सगळ्यात 2-3 दिवस ज्या बातम्या येत आहेत की बेड्स अपुरे आहेत मग मुंबईमध्ये उपचार करायला आता पुणेकरांना किंवा पुण्यातल्या रुग्णांना आपण तिथं व्यवस्था करावी पुण्यातली ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या मुंबईपेक्षा जास्त कशी वगैरे हे सगळं वास्तवाला धरून नव्हतं का तर ती मांडण्यामध्ये मला असं वाटतं की अधिवक्ता जे आहेत राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांनी ती अपुरी माहिती किंवा अपूर्ण त्यांना त्याचं विश्लेषण व्यवस्थित मांडता आलं नाही. आजही पुण्यामध्ये जसं आपण म्हणू की 12,107 बेड आमच्याकडे आहेत आणि त्याच्यातले 3,000 बेड जवळपास रिकामे आहेत म्हणजे आमच्याकडे आज 9,000 जर रुग्ण उपचार घेत असतील तर त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी आहे की ह्याच्यामध्ये जवळपास 30% रुग्ण मग ते सरकारी हॉस्पिटल असू खाजगी हॉस्पिटल असू याच्यामध्ये 30% रुग्ण हे जवळपास पुण्याच्या बाहेरचे आहेत. पण याच्यामध्ये काही आपण असं म्हणत नाही बाहेरचे आणि इथलं असं आपलं म्हणणं नाही. जो कोणी आहे जो कोणी उपचार घेतो त्याला आम्ही व्यवस्था देणार त्याला योग्य ती उपचार देणार त्याला बरं करायची जबाबदारी आमची आहे. पण मग मला हे सांगण्याचं कारण की ह्याच्यामध्ये आज पुणे शहराच्या बरोबर पुणे जिल्हा पुणे जिल्ह्याच्या बाहेर अशा ठिकाणचे सुद्धा रुग्ण मोठ्या प्रमाणामध्ये या शहरात उपचार घेत आहेत आणि म्हणून पुण्याची एकूण सगळी परिस्थिती पाहिली मग बेड्स असेल आपल्या टेस्टिंग असतील आपला पॉझिटिव्हिटी रेट सुद्धा तुम्ही बघा म्हणजे जवळपास तो 24-25 वरती गेला होता तो सुद्धा आज 15-14 दरम्यान आहे. पॉझिटिव्हिटी रेट आपला खाली आला आपला मृत्यूदर आता स्थिर आहे आणि मला असं वाटतं की गंभीर रुग्णांची संख्या सुद्धा आता खाली येताना दिसतीये. तर हे सगळं सकारात्मक दिशेनं हा सगळा विषय हा प्रवास सुरू झालाय आणि अशातच माननीय उच्च न्यायालयाच्या त्या दिवशीच्या जे काही त्या ठिकाणी झालं त्यांनी जे काही मत व्यक्त केलं त्याच्यामध्ये थोडंसं स्वाभाविकपणे योग्य बाजू न मांडल्यामुळे एक संदेश असा गेला की पुण्यामध्ये परिस्थिती गंभीर आहे. तर मी आत्ता जे काही सांगितलं एक तर ह्याच्यामागे दोन उद्देश एक तर ह्या सगळ्या गोष्टी मला पुणेकरांच्या निदर्शनास आणून द्यायच्या होत्या आपल्या सगळ्यांसमोर मांडायच्या होत्या आणि दुसरी गोष्ट ह्या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे करून त्या संकलित करून त्याचा एक चांगल्या पद्धतीनं प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून आपण उच्च न्यायालयाला सादर करणार आहोत आणि मग ही वस्तुस्थिती जेव्हा माननीय उच्च न्यायालयाच्या समोर येईल तेव्हा निश्चितपणे मला विश्वास आहे की माननीय उच्च न्यायालय सुद्धा याच्याबद्दल समाधान व्यक्त करेल आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत राहणार होत्या. पण याच्यामध्ये नेमकं बाबा आज अचानक पुण्याची परिस्थिती चांगली मग एकदम कशी खाली आली मग एकदम गंभीर कशी बनली ह्या सगळ्या गोष्टीला कुठेही अधिक चर्चेला शंका घ्यायला आणि भीती निर्माण होण्यासाठी वाव मिळू नये म्हणून मला असं वाटतं की आज आपल्याशी हे सगळं बोलणं खूप आवश्यक होतं. त्यामुळे एक चांगलं आहे की आपण आता खूप चांगल्या दिशेने चाललो आहे लवकरात लवकर कोरोना हा संपायच्या दिशेने आता आपण पाहतोय आपण कमी होताना दिसतोय. पण एक लक्षात ठेवू आज ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 23,000 खाली आली आहे पण ती अजून कमी झाली म्हणजे अजून ती संपलेली नाही आहे. पॉझिटिव्हिटी रेट आपला 14-15% आला आहे पण त्याचे खरा त्याचा जर हे केला विचार केला तर तो 5%च्या खाली जेव्हा पॉझिटिव्हिटी रेट येईल तेव्हा कुठेतरी आपण कोरोनातनं बाहेर पडतोय किंवा बाहेर पडलो असं म्हणू शकतो. पण आज आपण अजूनही कोरोनाच्या बाहेर पडलेलो नाही. आपल्याला हे सगळ्या आघाडीवरती काम करायचं पुढच्या काळामध्ये. दुसऱ्या लाटेचा विचार आपण जर तिसऱ्या लाटेचा आपण आता विचार करतो देशामध्ये अनेक गोष्टी घडतायत वगैरे सगळं होत आहे तर त्याच्यासाठी सुद्धा पूर्ण तयारी आपली आता आहे. आपण पूर्णपणे म्हणजे त्याच्यामध्ये दुर्दैवानं असं म्हटलं की लहान मुलांना थोडासा अधिक धोका संभवतो का काय म्हणून त्यासाठी सुद्धा खूप आपण काम करणार आहे आता. मग त्याच्यामध्ये आपण अक्षरशः आपल्या राजीव गांधी हॉस्पिटल म्हणून महानगरपालिकेचं आहे तिथे जवळपास 100 बेड्स ऑक्सिजनचे आणि आयसीयूचे आत्ता आपण लहान मुलांसाठी हॉस्पिटल तयार करतोय. त्याच्यामध्ये निधीच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण महानगरपालिका असेल अनेक विषय आहेत महापौर निधीचा 2 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देतोय.
पुणे शहरातील एकूण लहान मुलांची हॉस्पिटल जर पाहिली तर अशा काही हॉस्पिटलशी आपण करार करावा का, त्यांचे काही बेड्स आता महापालिका म्हणून पुढच्या काळामध्ये आपल्याला चालवता येतील का, एकत्रित करार करून ते करूया का? पुण्यातले काही सुप्रसिद्ध असे बालरोग तज्ज्ञ आहेत, ते अनेक वर्षे पुण्यामध्ये काम करतात, पुणेकर आहेत, अशा काही मंडळांनी एकत्र करून त्याचा एक टास्क फोर्स बनवा का काय, अशा अनेक गोष्टी आपण पुढच्या दृष्टीनं सुद्धा विचार करतोय. त्यामुळे मला असं वाटतं की थोडंसं सगळ्या आघाडीवर काम करतोय, परिस्थिती खूप चांगली आहे, काही वाईट काळात आपण नक्की आता बाहेर पडताना दिसतंय, पण आपण 100% बाहेर पडलेलो नाही, एवढंच मला असं वाटतं की आज आपल्यासमोर मांडायचं होतं. ह्या सगळ्याचा एकत्रित विचार करून आपण 2 दिवसांमध्ये माननीय उच्च न्यायालयाच्या समोर ही वस्तुस्थिती निश्चितपणे आणणार आहोत. त्यामुळे आपण सगळेजण सुद्धा अगदी निश्चिंत राहा की याच्यामध्ये कुठेही काळजी करण्याचं कारण नाही, घाबरण्याचं कारण नाही, खूप चांगली परिस्थिती आहे, अत्यंत नियंत्रणामध्ये आता आपल्या शहराची परिस्थिती आहे. त्यामुळे सगळ्यांनी मिळून परत एक नक्की ठरवूया की संपलेलं नाही काही, त्यामुळे जी काळजी आहे, जी मर्यादा आहे, त्या सगळ्या पाळायच्यात, काळजी घ्यायची आहे, जे नियम दिलेत ते सुद्धा पाळायचे, त्या सूचना दिल्या त्याचं सुद्धा ऐकाय, त्यासुद्धा आपण ऐकून तशाच पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना पुढच्या काही काळ एकत्र राहायचं आहे. एवढंच यानिमित्तानं धन्यवाद, नमस्कार.